Z5 ऍप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. अबे तू कधी पतंग उडवलाय का ग? नाही, मी वाचलं होतं. आता प्रॅक्टिकल दाखवतो बघ तुला. अबे पतंग उडवायला बी लय जुगाड मारायला लागतो बरं का. वारा कधी कसा सुटायला सांगू शकत नाही. वारा कसा बी असला ना तरी आपण एवढं खमीर उभारायचं की त्या वाऱ्याला बी त्याची दिशा बदलावी लागली पाहिजे. पोरगी ना मागणं येऊन घरच्या लोकांचा जीव घ्यायला लागली. बास झाला आता. मग मगाशीच तू काय ऐकलं सरकारांचं? अरे ते म्हणले ना गावच्या लोकांचा हुर तमाशा नको म्हणून गप बसले. बर तिकडे का असा विचार मग. अख्ख्या गावासमोर चार वेळाला तिने आपलीच काढून ठेवली. नाही तुझ्या, तू म्हणतोस ते बरोबरच आहे. आता काय तर करावंच लागल, लय झालं. आई मी आहे तुझ्या सोबत, अजिबात घाबरू नको. आज जो काय तो शेवट होऊन जाऊ दे. त्यांना बाहेर हाकलूनच देऊ आपण. नाही अरे ते करावंच लागल आता. बघतेस कशी घरात येते ती आता. अर्जुन तुझा पहिला सण होता म्हणून नाहीतर तुझा पतंग काढला असता या ठिकाणी. काही नाही या भाऊजी, तुम्ही खूप छान उडवत होता पतंग. काय वापरणार? ऐकलं का दादा, खेळ संपला ना की सगळे जण म्हणतात मी तुझा पतंग काटला असता. तुझाच गुल झालाय. बापू नेमकं राणीच्या पट्टीच्याच दिवशी असं सगळं झालं बघा. असू दे, राणी काय म्हणते माहितीये? झालं ते झालं, लय विचार कशाला करायचा आहे. मला काय म्हणली माहितीये का, माझी धाकटी बहीण आहे तोपर्यंत कशाची चिंता नाही मला. बर चल निघू का, आम्ही उशीर होतोय. ओ बापू कुठं निघू का? अहो चहा घेऊन जावा की. नको नको आता, चहा कशाला बापू? उडसाना सुद्धा आलाय तुम्ही, बाहेरच्या बाहेर जाणार आहे. तुम्ही चहा घ्यायला चला पहिले. अरे बापू दाजी म्हणते ती बरोबर आहे. झालं की घ्यायचं थोडा वय वय तर आणि चहाला कधी नाही मानायचं नसतं. चल आपण चहा ठेवूयात, या तुम्ही. चला चला चल. थांब बापे, या घरात पाऊल ठेवलंस तर खबरदार. आई आई म्हणू नकोस मला, कळलं? अगं माझ्या बहिणीला तुरुंगात टाकलंस. अनवर तो विषय झालाय, आता परत काय बोलू नको म्हणलं ते कळत नाही तुला? तुझ्या आई बापाने हेच शिकवलं का ग तोंड वर करून बोलायचं नुसतं? अगं काकी असं काय करतेस? आता मस्त पतंग उडवताना सगळं ठीक होतं ना, आता काय झालं? अर्जुन त्या सगळ्या ज्या काही बायका जमल्या होत्या ना त्या सगळ्या जाईपर्यंत मी थांबले होते. आपल्यासारखी मला सवय नाही ना. चार चौघात सगळ्यांना गोळा करून सगळ्या घराचा तमाशा करायचा आणि अपमान करायचा. अगं तिथं पोलीस स्टेशनला एवढं सांगून पण तू तुला करायचं तेच केलंस ना. पण आता एक गोष्ट लक्षात ठेव, मी काय सांगते ते नीट आई. जोपर्यंत माझी बहीण या घरात येत नाही तोपर्यंत मी तुला या घरात पाऊल ठेवून देणार नाही. माझा विचार झालाय सरकार, तिच्याशी लग्न केलं, सात फेरे घेतले ना तेव्हा हिस्त वचनं दिली होती तिला मी. आणि आज पाळायची वेळ आली ना तर माग आटणार नाही. अहो स्वतःच्या बापाला बेड्या घालताना हिने मागचा पुढचा विचार केला नाही. माझी हात थरथर करत होते बापूंना बेड्या घालताना, पण पोरगी जागची आली नाही. तर त्या मावशींना का सोडलं पाहिजे तिने? मावशींना सोडायचा संबंधच येत नाही. आणि त्या मावशींनी सगळं मुद्दाम केलं हे माहीत असून पण या घरात जर मावशींना जास्त किंमत असेल ना तेव्हा काय बोलणार? ऐका नाही काके. असं का? मग जा तू पण तिच्या बरोबर. काय बॅग वगैरे आणून देऊ का तुला कपड्यांची?
का ते पण नवीन खरेदी करणार आहेस? अहो वहिनी, असं काय करताय? अर्जा अरे ऐका माझं. अरे विना काका, बस कर तू जरड गाणं, आम्हाला माहिती तू काय बोलणार आहे ते. सुजय आपले काका आहेत ते, असं बोलणं शोभत नाही तुला. आणि मला वाटतं आपण सगळ्यांनी जरा थंड डोक्यानं विचार करूयात. स्वप्नील सर, हे तुमचे क्लासेस नाही आहेत चर्चा सत्र गाडवायला. हे बघ अर्जुन. नाही सरकार, आता ठरलंय तर ठरलं. अर्जुन कुठं जाणार तुम्ही? कस बापू, मी नका काळजी करू, थांबा. सरकार अहो तुम्ही तरी विचार करून सांगा की त्यांना, अहो लहान आहेत तशी ती. बापू यो आमच्या घरचा विषय आहे, तुम्ही नका लक्ष घालू. मुलगी दिली तिथं मेली म्हणतात. आता ह्यो प्रश्न आमचे आम्हाला सोडवू द्यात, या तुम्ही. अहो पण बापू तुम्ही या आता, कारण तुमचा अजून अपमान झालेला मला नाही सहन होणार. अप्पे अग पण मम्मी या तुम्ही म्हणलं ना, मी तुमचा अपमान अजून नाही सहन करू शकत, तुम्ही या. चल सुषमा चल, जा म्हणले ना जा. आपे अगं असं डोक्यात राग घालून काय निर्णय घेऊ नका. अर्जुन अरे थांब ना, आपण बसून प्रश्न सोडवू ना. स्वप्नील विनू भाऊजी चला आतमध्ये. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.